मिरज येथील श्रीकृष्ण प्राईड येथून आमचे जावई डॉक्टर यशवंत शेंडे यांच्यासह पन्हाळगडाची सफर करण्याकरता रवाना झालो. कोल्हापूरच्या चौकातील महाराणी ताराराणी साहेबांचा हा पुतळा गेली 100 वर्ष व्हायला आली. हा पुतळा असाच उभा आहे. रोजी आपण शिवरत्न शिवाकाशी यांच्या पन्हाळगडावरील पुतळ्याच्या समोर आलेलो आहोत. हे जे तुम्हाला युद्धाच्या आवेशामध्ये शिवाकाशीद यांचा फोटो दिसतो आहे, हे त्यांच्या हातामध्ये विट्टा नावाचं छत्रपती शिवरायांनी विकसित केलेलं हे शस्त्र आहे. ह्या शस्त्राचं वैशिष्ट्य असं आहे, पूर्वीच्या काळी भाल्याप्रमाणे एकदा भाला मारल्यानंतर 25-30 फुटावर जायचा आणि तो शत्रूच्या ताब्यामध्ये जायचा आणि त्या शत्रू परत आपल्यावरती आपलाच भाला प्रहार करायचे. म्हणून हे विट्टा नावाचं छत्रपती शिवरायांनी विकसित केलेलं हत्यार आहे. ह्या युद्धाच्या आवेशामध्ये शिवाकाशीद आपल्याला दिसत आहेत. शिवाकाशीद यांचं गाव ह्या पन्हाळ्याच्या पायथ्याशी असलेल्या नेबापूरमध्ये आहे. घटना अशी झाली की गुरुवार दिनांक 10 नोव्हेंबर 1659 ज्यावेळी दुपारी 2 वाजता छत्रपती शिवरायांनी प्रतापगडावरती अफजलखानाचा वध केला आणि तो वध केल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून त्यांनी मोहीम चालू केली आणि त्यावेळेला ह्या मोहिमेमध्ये त्यांनी काय काय केलं, वाई, वर्धनगड, चंदनवंदन, भूषणगड, सदाशिवगड, वसंतगड, कराडचा पूर्ण प्रांत जिंकून दिनांक 28 नोव्हेंबर 1659 छत्रपती शिवरायांनी पन्हाळा काबीज केला, जो हा किल्ला आपण आज उभे आहोत त्या ठिकाणी. मिरजेच्या बुहीकोट किल्ल्याला वेढा दिला आणि आदिलशाहीचे 2 सरदार जिंकून गेल्यानंतर कोल्हापूरच्या उघड्या मैदानामध्ये छत्रपती शिवराय आणि नेतोजी पालकर्णी ह्या दोन्ही सरदार आदिलशाही सरदाराचा पराभव करून पिटाळून लावले आणि बरोबर छत्रपती शिवराय 2 मार्च 1660 पुन्हा पन्हाळ्यावरती आले आणि मार्च महिन्यामध्ये पाडवा होता. त्यांच्याबरोबर असलेले साथीदार बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांचे साथीदार ह्यांनी ठरवलं की ह्या आपला पन्हाळा स्वराज्यामध्ये दाखल झालेला आहे, तर आपण काय करू का, घोड्या तोरणे पाडव्याला आपण उभारूया. त्याच वेळेला आजूबाजूच्या गावामध्ये पन्हाळ्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये असलेल्या गावामध्ये ही बातमी ज्यावेळेला समजली त्यावेळेला शिवाकाशीदचं नेबापूर हे गाव होतं आणि नेबापूरवरून शिवाकाशीद छत्रपती शिवरायांना भेटण्यासाठी पाडव्याच्या दिवशी पन्हाळ्यावरती दाखल झाले. त्यावेळेला शिवरायांनी प्रथम पाहिल्यानंतर लक्षात आलं की हा दिसायला आपल्यासारखाच दिसतो, ह्याची उंची आपल्यासारखी आहे. म्हणजे जगामध्ये 7 माणसे एकसारखी दिसतात त्यामधीलच हा प्रकार होता. आणि त्यांनी काय केलेलं आहे त्या ठिकाणी, शिवाकाशीद म्हणले की आम्ही स्वराज्यामध्ये दाखल झालो, आदिलशाहीच्या राज्यामध्ये. ज्यावेळेला आदिलशाहीचं राज्य होतं त्यावेळेला इथले सर्व लोक फार दुःखी कष्टी होत होते, त्यांचा अन्याय आम्हाला सहन होत नव्हता. परंतु महाराज आता तुम्ही आलाय आणि तुम्ही स्वराज्यामध्ये, हा पन्हाळगड किल्ला आल्यानंतर आम्हाला खूप समाधान वाटते, आता आम्हाला स्वराज्याची कामगिरी सांगा. त्यावेळेस छत्रपती शिवराय हा शिवाकाशीदला म्हणाले, तुम्ही सध्या काय करा, बहिर्जी नाही काही त्यांना भेटा आणि आदिलशाही काय काय करते त्याच्यावरती तुम्ही नजर ठेवा. तेव्हापासून एक हेरगिरीचं काम म्हणून शिवाकाशीद करत राहिले. आता छिद्र जोहरनं वेढा टाकलेला आहे पूर्णपणे, कडेकोट बंदोबस्त केलेला आहे ह्या पन्हाळगडाला, जाण्याचं काहीच शाश्वती नाही आहे, धोधो पाऊस पडतोय. अशा वेळेला छत्रपती शिवरायांना आठवले, त्यांनी एक योजना आखली आणि त्या योजना आखली की आपल्यासारखा दिसणारा त्यांची दिशाभूल करायची सिद्धी जोहराची आणि त्यांच्या सैन्याची. त्याच्यासाठी शिवाकाशीदला बोलवून आणलं नेबापूरवरून आणि निरोप घेताना, घरचा आपला निरोप घेताना शिवाकाशीद म्हणाला,
आईला बोलला, तिची पत्नी पार्वती आहे तिला सांगितलं, मुलगा यशवंत आहे त्याला सांगितलं की आता महाराजांनी मला पन्हाळगडावरती बोलवलेलं आहे, परंतु पन्हाळगडावरती बोलवल्यानंतर परत कधीही हे मला सांगता येणार नाही आणि मी जातो, असं घरच्यांचा आपला निरोप घेऊन शिवाकाशीत वरती आलेला आहे महाराजांना चोर वाटेनं वरती आला पन्हाळ्यावरती वेडा चुकवून. ती तारीख होती 12 जुलै 1660. ह्या ठिकाणी असं परिस्थिती निर्माण झालेली आहे की छत्रपती शिवरायांनी सुटका करायची म्हणून 12 तारखेलाच सकाळी 12 जुलै 1660लाच सकाळी आपले किल्लेदार जे आहेत ते गंगाधर पंतांना खाली सिद्धी जोहरला निरोप पाठवला की आम्ही आज संध्याकाळी तुम्हाला शरण येत आहे आणि संपूर्ण आमचं जे किल्ले आहेत हा पन्हाळ किल्ला आहे तोही तुमच्या स्वाधीन करणार आहेत. त्याचा परिणाम असा झाला की संपूर्ण आदिलशाही सैन्यामध्ये 5 महिने झाले ते जवळजवळ ते वेढा टाकून बसलेले आहेत. आनंदाचं वातावरण पसरलं आणि फौज पूर्णपणे गाफील राहिली. या गाफील राहिलेल्या फौजेमध्ये बरोबर फायदा उठवायचं म्हणून छत्रपती शिवरायांनी 12 जुलै 1660 ब्रह्माजी प्रभूच्या नेतृत्वाखाली 600 लोकांची मावळ्यांची तुकडी नियोजन केलं आणि बरोबर दुसऱ्या प्रहरी म्हणजे दिनांक 12 जुलै 1660 संध्याकाळी 10 वाजताच्या सुमारास हे शिवाकाशी ती त्यांची स्वतंत्र पालखी छत्रपती शिवराय त्यांची पालखी आणि 600 मावळे तुमच्या दिंडी दरवाज्यातून खाली उतरायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. जसं जसं तुमचा वेढा जवळ येईल, धोधो पाऊस पडतो आहे आणि पाऊस पडणारा ह्या धोधो पाऊस पडण्यामध्ये संपूर्ण लक्ष फक्त वेड्याकडे लागलेलं आहे. कुठला आदिलशाही सैन्याचा एखादा हेरबीर काय बघतो आहे काय आपल्याला असं सर्व सैन्य बघते आणि ते खाली उतरलेले आहे. तर वेढा संपूर्णपणे पार पडलेला आहे. शिवाकाशीदला छत्रपती शिवरायांनी जवळ घेतलं, कडकडून प्रेमाची मिठी मारली आणि त्याला सांगितलं आता आपली परत भेट कोकणात होईल. तुमची कोकणात झालेली आपली भेट पुन्हा तुम्ही जर तुमचा पाठलाग झाला तर तुम्ही तिथून निघून जायचं, पालखी सोडून तुम्ही निघून जा. परंतु छत्रपती शिवरायांना हे म्हणाले की पालखीतून आम्ही निघून जाऊ असं आश्वासन त्यांनी छत्रपती शिवरायाला दिलं आणि राजमार्गानं मलकापूर मार्गे शिवाकाशीची पालखी निघाली आणि आडवाटेने बाजी प्रभू आणि छत्रपती शिवरायांची पालखी रवाना झाली. तरी पण आदिलशाहीच्या हेरांनी बघितलं आणि ते जाऊन पूर्वेच्या बाजूला पन्हाळगडाच्या सिद्धी जोहरची छावणी होते त्या छावणीमध्ये ते जाऊन सांगितलं की शिवाजी भाग गया. आता एवढं सांगितल्यानंतर शिवाकाशीची पालखी जी होती ती तुमची राजमार्गानं चाललेली होती, त्याचा पाठलाग करण्यासाठी सिद्धी जोहरने आपला जो जावई आहे सिद्धी मसूद त्याच्याबरोबर 3000-2000 घोडेस्वार आणि 1000 पायदळ असं देऊन रात्रीच्या पावसात मलकापूर मार्गे गेले. आत्ताच्या भाषेमध्ये सांगायचं तर 4-5 किलोमीटर अंतरावर गेल्यानंतर ही शिवाकाशीची पालखी सापडली. शिवाकाशी तिथून पळून गेला नाही महाराजांनी सांगितले, तरीही म्हणला मी जर पळून गेलो इथून माझा जीव वाचवून तर माझ्या राजाला पुढचा वेळ मिळणार नाही. म्हणून त्यानं काय केलेलं आहे, तो स्वाधीन झाला सिद्धी मसूदच्या. वाजत गाजत सगळी मंडळी परत आली, शिवाजी पकडला, शिवाजी पकडला म्हणून सिद्धी जोहरच्या छावणीमध्ये आणण्यात आलं. सिद्धी जोहरच्या छावणीत आणलं, त्या ठिकाणी तेथे बाजी घोरपडे होता, फाजल खान होता. फाजल खानला संशय आला, म्हटला प्रतापगड युद्धाच्या वेळी कृष्णाजी भास्करनं छत्रपती शिवरायांच्या डोक्यावर वार केलेला आहे, ती जर जखम असेल तर हा म्हणले शिवाजी खरा, असा शिवाजी तुम्हाला मिळू शकत नाही. त्याची पगडी शिवाकाशीची उतरवण्यात आली. उतरवल्यानंतर पाहतो तर काय, कुठेही जखम कपाळावरती डोक्यावरती मिळाली नाही. याचा अर्थ त्यांनी असा गृहीत धरलं की हा नकली शिवाजी आहे आणि मग त्याचा हालहाल करण्यास सुरुवात केलं. त्याला एकदम मारले नाही शिवाकाशीदला, त्यानं काळाचं जे अपहरण केलेलं आहे म्हणजे काळाचं जे हरण केलेलं आहे, जवळजवळ आत्ताच्या भाषेमध्ये 3.5 तास त्यानं किल्ला लढवून
लढवलेला आहे सिद्धी जोहारच्या छावणीमध्ये. आपल्या प्राणाचं बलिदान त्यांनी दिलेलं आहे तिथे. आणि 3.5 तासाच्या ह्या कालावधीमध्ये रात्रीचा जवळजवळ 13 जुलै 1660 जी वेळ आहे ती 1:30 वाजून गेले आणि महाराज खूप पुढेपर्यंत पोचलेले होते जाऊन. आणि मग सेवा काशीचं कलम शीर कलम करण्यात आलं आणि त्यानं बलिदान दिलं ह्या स्वराज्यासाठी. फक्त 4 महिन्याची ओळख, 4 महिन्याच्या ओळखीमध्ये छत्रपती शिवरायांच्या सांगण्यानुसार ह्या शिवा काशीनं आपल्या प्राणाचं बलिदान दिलेलं आहे. अशा ह्या थोर शिवरत्न स्वराज्यवीर यांनी स्वराज्यासाठी आपलं बलिदान देणारे शिवा काशीतला आमचा मानाचा मुद्रा. जय महाराष्ट्र, जय शिवाजी. हिनं प्रत्येकाला मला आग्रह आहे की तुम्ही पन्हाळ्याला आल्यानंतर ह्या शिवा काशीच्या पुतळ्यासमोर नतमस्तक व्हावं आणि त्याचा पराक्रमाची आठवण म्हणून त्याला मुजरा, मानानं मुजरा करावा. जय महाराष्ट्र. थोड्या दिवसानंतर छत्रपती शिवाजी महाराज हे सांत्वन करण्यासाठी शिवा काशीच्या नेबापूर येथील घरी गेले. गावच्या वेशीवर असतानाच आपला राजा एकटाच आहे, त्याच्याबरोबर आपला शिवा नाही हे त्या मातेला समजल्यावर, जवळ आल्यावर महाराजांच्या तोंडून शब्द निघत नाही हे ओळखून त्यांची आई महाराजांना मला माहिती आहे माझा शिवा स्वराज्यासाठी कामी आला आहे. देवाने मला अजून मुले दिली असती तर त्या सर्वांना मी स्वराज्यासाठी लढण्याकरता पाठवले असते. शिवा काशीच्या आईचे हे उद्गार ऐकताच महाराजांचा जीव कासावीस झाला.